नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समाजकार्याचा अभ्यास करत असताना समाजकार्याच्या व्याख्या, उद्देश, ध्येय हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच आज आपण समाजकार्याचे उद्देश म्हणजे काय ते सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करू. श्री ब्राऊनच्या मतानुसार काही उद्देश त्यांनी दिलेले आहेत. समाजकार्य: विकास, जीवनमान उंचावणे, अपेक्षा पूर्ती करणे, समस्येचे निवारण करणे, संतोषजनक जीवन जगणे, पुनर्वसन करणे, दुर्बल विकास, मानसिक समस्या, भौतिक मदत, हे काही समाजकार्याचे उद्देश आपल्याला ब्राऊनच्या मतानुसार पाहायला मिळतात. ज्या प्रकारे ब्राऊन या शास्त्रज्ञाने काही उद्देश मांडले त्याचप्रमाणे प्राध्यापक क्लार्क यांनीसुद्धा समाजकार्याचे उद्देश मांडले आहे. सामाजिक व्यक्तिगत समस्या कमी निर्मिती, आनंददायक जीवन निर्माण करणे. तसेच प्रा फिनलँडर यांनीसुद्धा काही उद्देश मांडलेले आहेत ते पाहू. विकास: सामाजिक, शारीरिक व मानसिक विकास साधणे, उत्तम सामाजिक वातावरणाची निर्मिती करणे, सामाजिक समस्यांचे निर्मूलन करणे, आर्थिक सक्षमता करणे, पीडितांमध्ये सुधार करणे, पीडित म्हणजेच गौर गरीब यांचे दुःख निवारण करणे होय. ॲडरसन यांच्या मते समाजकार्याचे उद्देश गरजूंना मदत करणे, अपराधींचे पुनर्वसन करणे, त्यांना मदत करणे, आनंददायी जीवनस्तराची निर्मिती करणे. तसेच पिटमर यांनी मांडलेले काही उद्देश: संकट काळात मदत, व्यक्ती कल्याण साधनांची उपलब्धता करणे, व्यावसायिक स्वरूप प्राप्त, पारंपरिक स्वरूप वापरणे, पुनर्वसन, स्वावलंबन, सहभाग, मानवतावान, मदत शास्त्राधारित शाश्वत असावी, लोकशाही मार्ग अवलंबणे, योग्य मार्गदर्शन करणे व प्रगती, काम करताना योग्य पद्धती वापरणे, व्यक्ती विकासातून समाजाचा विकास घडवणे, हक्क व संरक्षण, सर्वांचा स्वीकार, पुनर्वसन करणे, समस्यांचे निवारण करणे, समाजकार्य एक कला आहे, विविध मार्ग, मानव सक्षमीकरण, व्यक्ती व समाज प्रगती करणे. समाजकार्याचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या संकल्पनांचा सुद्धा अभ्यास करणे भाग पडते. त्याचमध्ये समाजसेवा म्हणजे काय याबद्दल पाहू. कार्ल डे स्वेननेट्स या समाजकार्यशास्त्रज्ञांच्या मते इतरांच्या कल्याणात स्वतःचे योगदान सहाय्यभूत साधनांचा वापर केला जातो. HM क्लासिडी: लोकांचे कल्याण साधले जाते, यात सामाजिक विमा, सामाजिक सुरक्षितता, सेवा यांचा अंतर्भाव. या सेवा लोकांना देणे हा उद्देश आहे. जीवनस्तर उंचावतो, रेल्वे, पोस्ट, दिवाबत्ती, धरणे इत्यादी. परिणाम दीर्घकाळाने दिसतो. शिक्षण, आरोग्य, लोकसेवा, आरोग्य इत्यादी तात्पुरत्या समाजकार्याचे तत्त्वज्ञान येथे नसते. यावरून समाजसेवा म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलेच असे. या अगोदर आपण समाजसेवा म्हणजे काय ते पाहिलं, तर आता आपल्याला समाज कल्याण सेवा म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घ्यायची. समाजातील मागासलेल्या घटकांच्या कल्याणासाठी असमर्थ, मागास, दुर्बल, विशेष गरजा सेवा, या सेवा सर्व समाजासाठी नसतात. मुख्य प्रवाह बाहेरच्या व्यक्तींसाठी, उदाहरणार्थ शिक्षणात सवलती, शिष्यवृत्ती, आहारसेवा, वेगवेगळी रेशन कार्ड्स, अपंग, कर्ज पुरवठा इत्यादींना समाजाच्या उद्धारासाठी सेवा देण्यात येतात. याला समाज कल्याण सेवा असे म्हणतात. सामाजिक कृती यामधली 3 नंबरची संकल्पना आपण समजून घेऊ. समाजकार्याची एक पद्धत: ब्रेट्टो यांच्या मतानुसार समुदायापेक्षा मोठ्या भूभागावरील लोकांनी लोकांसाठी, लोकांकरिता, लोकांबरोबर केलेली कृती, अशा प्रकारे लोकशाहीची जी व्याख्या आहे तशा प्रकारेच ब्रेट्टो यांनी सामाजिक कृतीचीसुद्धा व्याख्या मांडलेली आहे. त्यांचे उद्देश समाजातील अयोग्य मानली जाणारी परिस्थिती बदलणे, समाज सुधारण्याचे कार्य, सामाजिक कायदे, सेवा ची निर्मिती,
समस्यांबद्दल जागृती करणे, तसेच त्यातील आवश्यक घटक उत्साह, लोकशाही नेतृत्व, साधनांची जुळवाजुळव, समस्या व साधनात समन्वय, सहकार्य, अनुकूलता, अशा प्रकारे आपण वरील प्रकारे समाजकार्याचे उद्देश व समाजकार्याच्या काही संकल्पना समजून घेतल्या आहेत. धन्यवाद.